साळुंगेराव साहेब ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख यांना ही विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. आमचे परम मित्र आदरणीय उपजिल्हा प्रमुख किरण तात्या सोंदळे यांना ही विनंती आहे, कृपया आपण तात्या साहेब व्यासपीठावर यायचे आणि व्यासपीठावर आपण ही स्थानपन्न व्हायचे. आमचे आदरणीय अतुल
भगवान बापूजी करंका तसत धुळे शहराचे उपजिल्हा प्रमुख किरण तात्या जोगडे धुळे महानगराचे महानगर दोघही प्रमुख डॉक्टर सुशीलजी महाजन तसे धीरज भाऊ पाटील जिल्ह्याचे व शहराचे तमाम शिवसैनिक आणि पदाधिकारी बांधवांनो आणि महिला आघाडी त्याचबरोबर युवा सेनाचे माझे बांधव माझ्या उजव्या हाताकडे सात्रीहून आलेल्या खास माझ्या युवती सेनाच्या माझ्या लहान बहिणींनो आणि समोर उभा पूर्ण जनसमुदाय आणि त्याचबरोबर हृदयाच्या अंतकरणापासून दोन नॅशनल हायवेवर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी आयोजित करण्याकरता धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी 3 वाजेपासून या ठिकाणी चांगल्या प्रकारे बंदोबस्त करत आहे. आता या गद्दारांचा बंदोबस्त तमाम शिवसैनिकांना करायचा. या ठिकाणी सगळ्या माझ्या शिवसैनिक बांधवांचा महिला आघाडी आणि युवा आणि युवती सेनेचा सगळ्यांचा पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. सत्तेच्या लालसा करता जे आपले सूर्याजी पिसा पैदा झाले यांना 24 निवडणुकीमध्ये मृताच्या मोरी थेट घालायचे हा संकल्प या ठिकाणी आपल्याला घ्यायला पानपपरी वाले इंजिनियरची नोकरी करणारे यांनी या धर्मताला शब्द दिला होता हे शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून पाहायला पाहिजे म्हणून सबंध महाराष्ट्रामध्ये पृथ्वी
लोकांच्या
आदित्य साहेबांनी या ठिकाणी उपस्थित राहून ते आहे संबोधित
संबोधित करते आपल्याला फक्त औपचारिकता देतो स्वागत करायचे स्वागतासाठी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी दादर म्हणून आपलं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो बंड आणि गद्दा त्याच्यामध्ये फरक आहे बंड हे अन्याय आणि अत्याचार विरोधात केले जात जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी बंड केले जात आणि म्हणून आपण बंडखोर म्हणू शकतो परंतु या हरामखोरांना सर्व दिला साहेबांनी मंत्री पद दिले तुम्हाला आमदारक्या दिल्या चार चार टर्म दिल्या आणि तुम्ही म्हणतात की आम्ही बंड केलेले आहे आम्ही उठाव केलेला आहे तुम्ही हरामखोरांनो उठाव नाही तुम्ही गद्दारी केलेली आहे तुम्ही आपल्या मातीशी बैमानी केलेली आहे शिवसेना प्रमुखांचा विश्वासघात केलेला आहे आमचा देव माणूस उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही गद्दारी केली आहे म्हणून आम्ही तुम्हाला गद्दार आम्ही तुम्हाला बंडखोर म्हणूच शकत नाही बंडखोरामध्ये एक चेतावणी असते एक उठाव असतो एक विचार असतो अन्याय जन्म घातले ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होता असेल त्या ठिकाणी बंड करा आणि जे लोक अन्याय अत्याचार करतात त्यांच्या लढणीचा घोट घ्या याला म्हणतात बंड तुम्ही सत्तेसाठी निघाला कोणी चार टम आमदार कोणी पाच टम आमदार कोणी युती सरकारमध्ये मंत्री होत कोणी आता आघाडी सरकारमध्ये मंत्री होत आणि तुम्ही म्हणतात आमच्याकडे लक्ष नाही आणि तुमच्याकडे जर लक्ष नसतं तर तुम्ही मंत्री झाले असता आता या लोकांनी मला इथे बोलायला दिलं त्याला माहिती आहे जालना इथं उपस्थित आहे त्याच्यावर लक्ष आहे म्हणून मला बोलायला दिलं माझ्यावर लक्ष नसतं तर मी तुमच्याशी बोललो नसतो आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी यांच्यावर लक्ष दिलं यांना आशीर्वाद दिले गल्ली वळातून यांना उठवलं यांना कोणाला विधानसभेत पाठवलं कोणाला दिल्लीत पाठवलं अरे हे म्हणतं आम्हाला काय दिलं आमची भेट होत नाही आमच्याकडे लक्ष नाही मग हे मंत्रीपद हे लाल दिव्याच्या गाड्या हे मोठमोठे बंगले सन्मान तुमची परिस्थिती नव्हती तेव्हा तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी आशीर्वाद दिले आणि तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं तरी तुम्ही गद्दारी केली प्रमुख माणूस वर्षाबंगला ते मातोश्री या ठिकाणी उपस्थित नव्हता फक्त आणि फक्त शिवसैनिक महिला आणि पुरुष होते आणि ढसाढसा रडत होते कोणी नव्हतं निघले कोणी सांगितलं नाही इकडे या एवढी मोठी लाईन त्यानंतर आदित्य साहेब निघाले निघत यात्रा घेऊन मुंबई त्यानंतर ते महाराष्ट्रात फिरताय संपर्क करके आंदोलन घटायला पाहिजे म्हणून साहेबांचा हे होता
माजी मंत्री पर्यावरण मंत्री आदित्य साहेब गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये खंडावातून येत आहेत। सकाळी 11 वाजेपासून जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू झालेला त्यांचा दौरा आता ते आपल्या मुक्ती गावामध्ये आदित्य साहेब पोहोचलेले आहेत। माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, या बाजूला बऱ्यापैकी जागा आहे, आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, आदित्य साहेबांना इथे फक्त स्वागत होणार होतं पण आपला सगळ्यांचा उत्साह पाहता आदित्य साहेबांना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बोलण्याची विनंती आपण सगळेजण करणार आहोत। पण हे सगळं करत असताना आपण जर शिस्तीमध्ये या ठिकाणी दिसलो आणि जल्लोषात दिसलो तर आदित्य साहेब एवढ्या घाईमध्ये सुद्धा आपल्याशी इथं 5-10 मिनिटं संवाद साधतील। आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की मालेगाव शहरामध्ये आत्ता या ठिकाणी एक मोठं बंड करणारा नेता ज्याला वंदनीय बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला, दोन वेळा मंत्रिपद दिलं, दोन वेळा निवडून आणलं, हा माणूस ज्या ठिकाणी बंड करतोय त्या ठिकाणी एक मोठी सभा आहे, 50-100 या ठिकाणी उभे आहे। आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहता पण या सगळ्या व्यासपीठावर त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे आणि काही दिवस येण्याचा हा प्रयत्न आहे, हा कधी आटणार नाही। आपल्या सगळ्यांना सांगतो 2012 आदरणीय उपसाहेबांनी एक रेकॉर्ड केला। आपल्या सगळ्यांना माहिती असेल गोरेगावमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून 12 तासांमध्ये विश्वविक्रमी रक्तदानाचं शिबिर झालं। या शिबिरामध्ये 25,650 बाटले या ठिकाणी 12 तासांमध्ये रक्तदान झालं आणि जवळपास 25,000 रक्तदात्यांना या रक्तदानामध्ये भाग घेता आला नाही कारण रक्ताच्या पिशव्या आपल्या पडल्या। अशा प्रकारचा चमत्कार करणारा पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहे। या महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंग नावाचा जो प्रकार आहे की सामान्य माणूस झोपडीतला माणूस भटका माणूस ज्याच्याकडे पैसा नाही ज्याच्याकडे धनसंपत्ती नाही ज्याच्याकडे स्वतःच्या जातीचं कवच नाही ज्याच्याकडे निवडणूक लढण्यासाठी कुठल्या प्रकारचं आत्मबळ नाही अशा माणसाचा विधानसभा असेल लोकसभा असेल। एकनाथ शिंदे 50 थर रचत म्हणे बरोबर
पन्नास हरत रचत ना तो नोटच ना तो काही लोक नोटांमुळे गेले काही आमिषमुळे गेले तुम्हाला आम्ही मंत्री करू काही लोकांना ईडी सदार हे चौथ्या पिढीत अण्णा साहेबांनी सांगितलं की ही चौथी पिढी आहे प्रबोधनकार ठाकरे वंदनीय बाळासाहेब नंतर उद्धव साहेब आणि आता आदित्य साहेब बापसे वेगळा सभा सभेमध्ये सांगितलं होतं की हा माझा बाळ आजपासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सेवेसाठी राहील आणि त्यांनी काम केलं हृदयामध्ये काम केलं सगळ्यांच्या हृदयावर काम केलं आणि राज्य कसावर आरएसएसच्या लोकांकडच्या हातामध्ये जे वस्तू नव्हत्या जो कंट्रोल नव्हता तो वंदनीय बाळासाहेबांकडे होता हे दादा आणि मला ड्युटी आता लागेल होती आता बोलले ना काय देऊन आता जाऊ द्या सहसंपर्क नेता आणि किरण तापे कला सोरेके मालिका चालू होती ती ते पनवेलला नाही का गरवण कोठी देत असे तो एक तो चुलबुले गाव होता बिग बॉस हा त्या बिग बॉस मधला एक दाईवाला होता हाँ बिचुकले नंतर मी दुसरा बिचुकले देखा एक नाशिक अरे पाय तू कडे गया ना धोकाबाजी करीस आणि उद्धव साहेब उतराव ना धोकाबाजी करीना तू जर शिरा सांगता तर साहेब तुझे असं देणार नव्हता तू धोकाबाजी करी गया विठ्ठलकडे गया आषाढी एकादशीकडे गया तो विठ्ठल काय तुला कान फटवून देणार होता का अरे देव पुढे शांतता उभा राहाय रे भले भगवान करण काय हिला लहान नाहीस ना समोर तू थोडा लांब उभा राहाय मारी बसली होया पण भगवान विठ्ठल थोडे तू शांतता खाल उभा राहाय ना रे महाराष्ट्रानं आराध्य दैवत आहे शांतता खाल दर्शन काय सांगा पाऊस पडवो काय पडवो काय सुचलं त्यांना पन्नास खोके आणि एकदम अरे छोटे छोटे शोगन बाय नजर नाही मिळत धक्का मुक्की करी गे कुणा बाबा थोडा लोटाय गया होता ते बॉडी गार्ड ते उन्हात ना त्या शिंदे ना तो बाय लोटा लोटी म्हण कुणाल बाबा थोडा मग तो नंतर त्या समान येतो उपमुख्यमंत्री होणार तो नागपूरला तर बुजे कामगार सेना हेमंत दोष आरोग्य मनोज गवळी गुड्डू मिस्त्री अजय लांबर रामचंद्र परदेशी विकास गवळी व सर्व एसटी सेना त्यानंतर या ठिकाणी Yeah!
सगळ्यांचे मनापासून आभार साहेबांना।